आज आपण शिकणार आहोत दशांश संख्यांची तुलना कशी केली जाते दशांश संख्यांची तुलना कशी केली जाते कुठल्याही संख्येमध्ये प्रत्येक स्थान हे त्याच्या मागच्या संख्येपेक्षा दहा पट लहान असते ह्याचप्रमाणे एककाचे स्थान दशकाच्या स्थानांपेक्षा दहा पट लहान असते आणि त्याचप्रमाणे दशांशाचे स्थान एककाच्या स्थानापेक्षा दहा पटीने लहान आहे तुम्हाला माहीत असेल की संख्या रेषेवर डाव्या बाजूला संख्येचे मूल्य वाढते व उजव्या बाजूला कमी होते याप्रमाणे आपण दशांश संख्यांची तुलना करू शकतो जसे इथे तीन पूर्णांक नऊ दोन पूर्णांक सहाच्या डाव्या बाजूला आहे म्हणून तीन पूर्णांक नऊ दोन पूर्णांक सहापेक्षा पेक्षा मोठे आहे किंवा आपण म्हणू शकतो की दोन पूर्णांक सहा तीन पूर्णांक नऊच्या उजव्या बाजूला आहे म्हणून दोन पूर्णांक सहा हे तीन पूर्णांक नऊ पेक्षा लहान आहे दशांश संख्यांची तुलना संख्या रेषे व्यतिरिक्तही करता येते म्हणून आपण प्रथम दशांश बिंदूच्या डाव्या बाजूला मांडलेल्या पूर्ण संख्यांची तुलना करतो जसे बारा पूर्णांक पाच व चौदा पूर्णांक दोन मध्ये पूर्णसंख्या चौदा पूर्णसंख्या बारापेक्षा मोठी आहे म्हणून चौदा पूर्णांक दोन हे बारा पूर्णांक पेक्षा मोठे आहे जरा विचार करा की पूर्णसंख्येचं मूल्य समान असेल तर तुम्ही तुलना कशी कराल विचार करा चला मी सांगते जेव्हा दोनही दशांश संख्यांमध्ये संख्या समान असतील तेव्हा आपण दशांश भागांची तुलना करतो जसे तेवीस पूर्णांक चार आणि तेवीस पूर्णांक सात पूर्ण भाग समान आहेत म्हणून आपण दशांश भागांची तुलना करूया इथे सात दशांश चार दशांशापेक्षा मोठा आहे म्हणून तेवीस पूर्णांक सात हे तेवीस पूर्णांक चारपेक्षा मोठे आहे आज आपण दशांश संख्यांची तुलना कशी केली जाते हे शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण दशांशाशी संबंधित काही उदाहरणे पाहूयात